आता अभिमानानं बोला माझं सोलापूर न्यूज चॅनेल. ऑपरेशन परिवर्तन अंतर्गत विविध वस्तूंचं प्रदर्शन करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली आहे. हे प्रदर्शन सोलापूर ग्रामीण मुख्यालयाच्या मैदानावरती होणार असल्याची माहिती देखील त्यांनी. ऑपरेशन परिवर्तन अंतर्गत ग्रामीण पोलिसांच्या वतीने 22 ते 24 जुलै दरम्यान पोलीस मुख्यालय ग्रामीण येथे विविध कलाकुसरीच्या वस्तूंचं प्रदर्शन भरणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. या प्रदर्शन व विक्रीला सोलापूर शहर जिल्ह्यातील नागरिकांनी भेट द्यावी असं आवाहन सातपुते यांनी केलं आहे. सोलापूरमध्ये आले होते आणि जवळपास 1 ते 1.5 महिना त्यांच्या स्तरावरून त्यांनी प्रशिक्षण दिलं होतं की ही जी ट्रेडिशनल आर्ट आहे तिला मॉडर्न फॉर्ममध्ये कसं रिफ्लेक्ट करता येऊ शकेल आणि तो मॉडर्न फॉर्म जो आहे तो सर्वच लोकांना कसा वापरता येऊ शकेल. आणि मग त्याची विक्री वाढली की ऑटोमॅटिकली या लोकांच्या कलेच्या माध्यमातून त्यांना रोजगार मिळू शकेल. तर ते प्रशिक्षणही पूर्ण झालेलं आहे. पुढच्या 1-1.5 महिन्यामध्ये जवळपास 4 ते 5 हजार आर्टिकल्स की ज्याच्यामध्ये साड्यांवरचं विणकाम असेल किंवा कुशन्सवरचं विणकाम असेल जॅकेट्सवरचं विणकाम असेल किंवा शोभेच्या वस्तू बनवणं असतील असे 4 ते 5 हजार आर्टिकल्स बनून पूर्ण झालेले आहेत. आणि मागच्या महिन्यामध्येच आपण प्लॅन केलं होतं की त्याचं एक्झिबिशन ठेवलं जावं. त्या एक्झिबिशनच्या माध्यमातून या सगळ्या भगिनींनासुद्धा जेव्हा त्याची विक्री होईल आणि त्याची योग्य ती किंमत मिळेल दर मिळेल तेव्हा त्यांना हा कॉन्फिडन्स येईल की आपल्या कलेलासुद्धा महत्त्व आहे आणि आपली कलासुद्धा जगण्याचं साधन होऊ शकते. त्यामुळे एक एक्झिबिशन ठेवणं आणि नंतर मग त्यांचे प्रॉडक्ट्स हे ऑनलाईन उपलब्ध करून देणं असं आपण ठरवलं होतं. काही कारणास्तव आपल्याला मागच्या महिन्यामध्ये हा कार्यक्रम ठेवता आला नाही. नंतर आषाढवारीमुळे आता आषाढवारी संपल्यावर आपण हा कार्यक्रम या आठवड्याच्या एंडला म्हणजे शुक्रवार शनिवार रविवार असं 3 दिवस एक्झिबिशन ठेवणार आहोत. आपण आत्ता जिथं बसलेलो आहोत या हॉलमध्येच ते एक्झिबिशन असणार आहे. एकूण 10 स्टॉल्स या ठिकाणी लावण्यात येतील. हे ठिकाण आपण निवडण्यामागचं कारण म्हणजे इथे पार्किंगची व्यवस्था आहे. पावसापासून सर्व येणाऱ्यांचं आणि इथे एक्झिबिशनला थांबणाऱ्यांचं संरक्षणही होऊ शकेल. आपण नुकताच हा अलंकार हॉल रिनोव्हेट केलेला आहे. बरेच वर्ष हा हॉल इथं इको होत होता आणि आवाज स्पष्ट येऊ शकत नव्हता या कारणामुळे वापरात नव्हता. गेल्या 5 ते 6 महिन्यापूर्वीपासून आपण ह्याचं रिनोव्हेशन करत होतो. नुकतंच ह्याचं रिनोव्हेशन पण पूर्ण झालेलं आहे आणि पूर्ण झाल्यानंतर आता हा एक्झिबिशनचा पहिला कार्यक्रम आपण या हॉलमध्ये ठेवणार आहोत. तर आपल्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत या एक्झिबिशनच्या उद्घाटनाविषयी आणि एक्झिबिशनविषयी माहिती जावी जेणेकरून जास्तीत जास्त सोलापूर ग्रामीण आणि शहरातल्या नागरिकांनी या एक्झिबिशनला भेट द्यावी. या सर्व महिला भगिनींनी अत्यंत कष्टपूर्वक त्यांच्या कलेच्या माध्यमातून ह्या ज्या वस्तू बनवलेल्या आहेत त्या वस्तू ना त्यांनी व्हिजिट द्यावी. ज्या वस्तू त्यांना आवडतील त्या विकत घेऊन या सर्व भगिनींना सर्व सोलापूरकरांनी प्रोत्साहित करावं यासाठी आपण आजची ही प्रेस कॉन्फरन्स कॉल केलेली आहे. थँक्यू. यामध्ये साधारणतः 200 ते 250 महिलांनी बनवलेले हे प्रोडक्ट्स आहेत. एक एक प्रोडक्ट बनवण्यासाठी 1 ते 2 आठवडा वेळ लागतो. साधारणतः सुरुवातीच्या टप्प्यावरती जे रॉ मटेरियल उपलब्ध करून घेतलेलं आहे ते साधारणतः 10 ते 15 लाख रुपयांचं रॉ मटेरियल त्यांनी उपलब्ध करून घेतलं होतं आणि त्या मटेरियलवरती मग त्यांनी काम केलेलं आहे. आणि साधारणतः 4 ते 5 हजार प्रोडक्ट्स आहेत की ज्याच्यामध्ये वॉल हँगिंग्ज आहेत, घड्याळं आणि त्याच्या भोवतीची डिझाईन आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या आणि त्याच्यावरचे डिझाईन्स आहेत, कुशन वर्क आहे, दागिने आहेत की जे जो प्रकार पहिल्यांदाच मार्केटमध्ये इंट्रोड्यूस होत आहे याच्यासारखं कदाचित पूर्वी कधीच मार्केटमध्ये आलेलं नसेल कारण ही आर्ट पहिल्यांदा इंट्रोड्यूस होत आहे आणि खूप सुंदर कलाकुसर त्यांनी केलेली आहे. सो या फ्रायडे सॅटरडे आणि संडेला आपण मुद्दाम विकेंड्सचे डेज घेतलेत जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना या कार्यक्रमामध्ये सहभागी होता यावं. शुक्रवारी सायंकाळी 4 वाजता आपण या एक्झिबिशनचं उद्घाटन करणार आहोत. आपल्या जिल्ह्यातील मान्यवर लोक या कार्यक्रमासाठी उपस्थित असणार आहेत. सर्व अधिकारी असणार आहेत. सर्व लोकप्रतिनिधींना आपण निमंत्रित करणार आहोत. होय, प्रदर्शन आणि विक्री आणि त्यातले काही जे प्रोडक्ट्स आहेत ते आत्ता इतक्यात PRO ग्रुप जो आहे आपला त्या PRO ग्रुपवरती आपण त्याची फाईल पण शेअर केली आहे जेणेकरून आपल्याला कल्पना यावी की
एक्झॅक्टली काय प्रकारच्या वस्तू असणार आहेत. प्रदर्शन सर्वांसाठी खुलं असणार आहे. माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझं सोलापूर न्यूज चॅनेल.